आवाज कसा काढायला होईल दादा? कुठं आहे? कुठं आहे म्हणलं? मित्रांनो, आपण आता कुठं नाग आहे बार काय इकडे इकडे जाऊ इकडे दारच आहे काय काय मित्रांनो ठीक बापू ठीक इकडे आणा तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे बघा इंडियन स्केप्टिकल लोकोब्रा हे अशा अडचणी ठिकाणी येऊन बसलेला आहे आणि हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जवळून आणि जरा एक अडचणीतलं काढायला पाहिजे ठीक घ्या तिकडे जरा 2 मिनिटं हे घ्या बोलू काय काय करा लागलाय काय करणार का थांबा आणि हे बघू शकता बेबी कोब्रा ह्याच्यामध्ये विष असतंय न्यूरोटॉक्सिक आपल्या नर्वस सिस्टमवर हल्ला करणारं याचं विष आणि किती सुंदर असा हा साप तुम्ही बघू शकताय हो का दादा इथूनच असं करायचं बरं परफेक्ट लंपळून जायचं नाही पकडायला काय द्यायला दादा एक बर्नी घ्या बर्नी लहान आहे चालते हा चालते चालते गो पकडला किती अग्रेसिव्ह असा हा साप हे दुधाच काढा जरा हे दूध वगैरे काय ठेवलाय ते मांजरांसाठी हो दादा 2 मिनिट तरी घ्या बदली गेलं जरा बदली हा आणायला गेलं त्याला मोठं बोलायला पाहिजे तू चाल किती तर कशाला मरी मरी आहे कसलं तो बोल बोलतोय बार काय की रे दूध पाक त्याला नाही तोंडात गोष्टी जरा गप असे जरा आज घातल्यावर बोल काय बोलायचं टोपन त्याचा होल मारलाय का होल नाही मारले होल मारायची जरा मारा होल जरा चल मार होल जर काय तू हे करून हे करून मित्रांनो एक मन चालत आलेले की नाक साप हे दूध पितात त्याच्यामुळे ते आणायचं काही नाही बार काय एक काय विष नाही दिला एवढं असलं तर विष आहे दिला तुला एक पुट्टा आहे का मम्मी काय गेलं बसलं काय माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जय हिंद जय भारत ठीक आहे काय तुमचं महादेव भोसले मित्र
दोन सापांनी रिलीज केलेला आहे पर्यावरण मध्ये। तर आता जो आपण रिलीज केला तो इंडियन कोबरा, ज्याला आपण इंडियन स्पेक्टेकल्ड कोबरा, ज्याला मराठी मध्ये नाग नावाने ओळखला जाणारा हा साप, आणि तो त्याच्यामध्ये विष न्यूरोटॉक्सिक असे येते, आणि तो चांगल्या पद्धतीने आपण आता रिलीज केलेला आहे। तरी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। जय हिंद, जय।